नमस्कार, मी शंतनु मोघे. मीरा रोडचं रहिवासी असल्या कारणानं भक्ती वेदांत या हॉस्पिटलमध्ये बरेचदा येणं जाणं होतं. काही वेळेला फॅमिलीला घेऊन आलो होतो, काही वेळेला मित्रांसाठी म्हणून आलो होतो, आणि इकडे आल्यानंतर प्रत्येक वेळेला माझा अनुभव अत्यंत फुलफिलिंग असाच होता. म्हणजे एक तर स्टेट ऑफ द आर्ट हॉस्पिटल आहे हे वेगळं सांगायलाच नको. इकडचे सगळे जे डॉक्टर्स आहेत ते प्रचंड हायली क्वालिफाईड आहेत, खूप हंबल आहेत, आणि त्यांचा अप्रोच टुवर्ड्स द पेशंट अँड हिज हेल्थ इज आउटस्टँडिंग, फॅब्युलस. त्याचबरोबरीने म्हणजे मला नेहमी असं वाटतं की डॉक्टरी हे फार नोबल प्रोफेशन आहे. म्हणजे देवानंतर माणूस ज्याला मानतो तो डॉक्टर असतो असं मला वाटतंय. पण ते फक्त डॉक्टर्स नसून त्यांची संपूर्ण यंत्रणा, संपूर्ण टीम, ज्याच्यात ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ पण तितकाच महत्वाचा आहे, ह्या सगळ्याला भक्ती वेदांच्या स्टाफला माझे हॅट्स ऑफ सलाम आहेत. स्पेशली क्षमा मॅम किंवा जान्हवी मॅम या नेहमी इकडे आल्यानंतर खूप आपुलकीनं समोर स्वतःहून येतात, प्रोएक्टिव्हली हेल्प करतात. दे मेक थिंग्स व्हेरी इझी फॉर नॉट ओनली फॉर अस बट फॉर इच अँड एव्हरी पेशंट. कारण त्यांचं कस्टमर सॅटिस्फॅक्शन किंवा कस्टमर्स बरोबरचा त्यांचा जो एक रॅपो आहे तो, तर ह्या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत ना, दॅट मेक्स कमिंग हिअर अ व्हेरी फ्री एक्सपिरियन्स, ऑर यु नो वॉट कॅन बी से, फार इझी वाटतं. कारण नाहीतर असं वाटतं ना प्रत्येक वेळेला की एका हॉस्पिटलमध्ये जाणं, ऑफकोर्स ती फार मोठी हॉस्पिटल असल्यामुळे ना, हे सेक्शन इकडे आहे, ते सेक्शन इकडे आहे, मग ह्याच्यासाठी इकडे जा, मग त्याच्यासाठी तिकडे जा, हे सगळं ना कटआउट होऊन जातं इकडे आल्यावर. अँड दॅट इज ऑल थँक्स टू द डॉक्टर्स अँड द स्टाफ. त्यामुळे मला हे जेव्हा मी इकडे आलेलो आहे, माझ्या काही फ्रेंड्सच्या डिलिव्हरीज इकडे झाल्या होत्या, सो दे वर स्टेईंग हिअर इन दिस हॉस्पिटल, तेव्हाच पण त्यांच्याकडून ऐकलेला एक्सपिरियन्स वॉज आउटस्टँडिंग. माझ्या वडिलांना आणि आईला मी 2-3 वेळेला इकडे घेऊन आलेलो आहे. सो एव्हरी टाइम इट हॅज बीन अ व्हेरी फुलफिलिंग अँड अ व्हेरी सॅटिस्फाईंग एक्सपिरियन्स. अँड आय ट्रूली थँक द होल टीम, ऑल्सो गिव्ह देम ऑल द बेस्ट विशेस फॉर देअर फ्युचर एंडेवर्स. आणि हे जे तुमचं नोबल काम तुम्ही करता आहात ते तसंच सदैव अविरत सुरू राहू दे तुमच्या हातून, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. बर, अजून एक गोष्ट एवढीच की तुम्ही हा जो एक ह्युमन एलिमेंट ठेवलेला आहे तुमच्या कामात, तो फार वाखाणण्याजोगा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला खरंच सलाम. थँक्यू सो मच.